मी सौपल्लवी निखिल दाते, वय वर्ष 33, राहणार तालुका रोहा, जिल्हा रायगड। आज मी आपल्यासमोर युवा गटातून काव्यनिरूपण सादर करत आहे आणि या काव्यनिरूपणासाठी मी स्वातंत्र्यवीर सावरकर रचित छत्रपती शिवाजी महाराजांवरील आरती निवडली आहे। वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी पर तत्व स्पर्शू जैसा। ज्ञानेश्वरीच्या 18 अध्यायातील 347 ओवीमध्ये श्रेष्ठ कवित्वाची लक्षण विशद करताना माऊली असं म्हणतात, वाणीने बोलण्यापेक्षा काव्य करणं उत्तम, त्या काव्यामध्ये रसपरिपोषिकता असणे हे त्याहूनही अधिक उत्तम, आणि या रसपरिपोषिकतेला परमात्म्याचा स्पर्श असणे हे सर्वोत्तम। त्यायोगे ज्या वेळेला मी या काव्याचा विचार करते त्यावेळेला मला असं जाणवतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र काव्यातून मांडणे हे उत्तम, त्या काव्यामध्ये वीररस आणि करुणारस हे ओतप्रोत भरून असणे हे अधिक उत्तम, आणि त्या काव्याला शिवाजी महाराजांचा काय किंवा सावरकरांचा काय परमात्मा म्हणजे त्यांची राष्ट्रभक्ती, त्यांची देशभक्ती ह्याचा स्पर्श असणे हे सर्वोत्तम। पाहूया या आरतीमध्ये सावरकर काय म्हणताय। जय देव जय देव, जय जय शिवराया, जय जय शिवराया, या या अनन्य शरणार्या ताराया। साक्षात परमेश्वराच्या जागी सावरकर छत्रपती शिवाजी महाराजांना पाहतायत आणि त्यांची आळवणी करतायत, या या अनन्य शरणा आर्या ताराया। आर्यांचं तारण करण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी तुम्ही पुन्हा या पृथ्वी तलावर जन्म घ्या। का बरं असं काय घडलंय? पहिल्या काढव्यामध्ये सावरकर म्हणतायत, आर्यांच्या देशावरी लेंझांचा घाला, आला आला सावध हो शिव भूपाला, सद्गदिता भूमाता ने तुझ हा केला, करुणारव भेदुनी तव हृदयन का गेला। आर्यांच्या देशावर म्लेच्छांचा घाला आलाय, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण सुजलाम सुफलाम भूमीवरती एक विशिष्ट विचारधारा आणि संस्कृती घेऊन वास्तव्य करणारे समस्त जन म्हणजे आर्यजन, या आर्यजनांवरती म्लेच्छांचा घाला आलाय। नुसतं आक्रमण नाही बरं का, घाला आलाय। कसा घालाय? पोटात अन्नाचा कण नाहीये, दुष्काळ आहे, उभं पीक जाळलं जात आहे, दिवसा ढवळ्या आया बहिणींची आंघोळ वेशीला टांगली जाते, मंदिर उद्ध्वस्त होत आहेत, असा घाला आलाय। आणि त्यामुळे ही भूमाता सद्गदित झालेली आहे आणि ही सद्गदित झालेली भूमाता तुझा धावा करतीये, हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश ती मांडतीये की तू माझ्या रक्षणासाठी जन्माला ये। पुढच्या कडव्यामध्ये सावरकर म्हणताय, श्री जगदंबाजी स्तव शुंभाधिक भक्षी, दशमुख मर्दुनिजी श्री रघुवर संरक्षी, ती पूता भूमाता म्लेच्छा ही छळता, तुझ विण शिवराया दिक कोण दुजा त्राता। साक्षात श्री जगदंबा, शुंभानी शुंभाधिकाचा वध करणारी जगदंबा, आणि त्याचप्रमाणे दशमुखी रावणाचं मर्दन करून प्रभू श्रीरामांचं रक्षण करणारी जगदंबा, हिची विटंबना ह्या म्लेच्छांकडनं होतीये। अशा वेळेला तुझ विण शिवराया अधिक कोण तुझ्या राहता, तुझ्याशिवाय हे शिवराया कोण तिचं रक्षण करू शकेल। पुढच्या कडव्यामध्ये सावरकर म्हणताय, त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो, परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो, साधू परित्राणाया दुष्कृती नाशाया, भगवन भगवत गीता सार्थ करायाया। या कडव्याचं निरूपण करताना मला हे विशेष उल्लेख करावासा वाटतोय की छत्रपती शिवाजी महाराजांवरची आरती आहे, शिवजन्मापूर्वीच्या महाराष्ट्राचं वर्णन करणारी ही आरती आहे, पण इथे सावरकर त्यांच्या वर्तमानाशी कुठेतरी ह्याचा संदर्भ जोडताना आपल्याला दिसतायत की परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो असं ते म्हणताय। म्हणजे काय? तर परिस्थिती बदलली नाहीये, फक्त काळ बदललाय। शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र जो अनुभवत होता तेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वर्तमान देखील अनुभवत होता, म्हणून ते पोटतिडकीनं हे सांगताय। भगवन भगवत गीता सार्थ करायाया म्हणजे काय? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये काय म्हटलंय? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। म्हणून सावरकर म्हणताय की धर्माचं रक्षण करण्यासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी तू या पृथ्वी तलावरती जन्म घे। पण मंडळी, मला इथे एक कथा सांगावीशी वाटते। एक कथेकरी बुवा असतात ज्यांनी आयुष्यभर श्रीकृष्णाची भक्ती केलेली असते, आणि एक दिवस ते झोपलेले असताना त्यांना असं स्वप्न पडतं की आपण साक्षात
भगवान श्रीकृष्णाच्या दरबारात उभे आहोत आणि ज्याची आयुष्यभर भक्ती केली, ज्याचं चरित्र सांगितलं, तो भगवंत आपल्या समोर उभा आहे. सद्गतीत होतात, स्वाभाविक आहे. त्याच्या पायावर लोटांगण घालतात आणि क्षणार्धात उठून उभे राहतात आणि म्हणतात, आज मी तुझ्या चरणी नतमस्तक व्हायला आलेलो नाहीये, आज मी तुला जाब विचारायला आलोय. भगवंत असतो, हसतो आणि म्हणतो, विचार, तुला काय विचारायचंय? ते विचारतात, तू म्हणाला होतास ना की दुर्जनांचा संहार करण्यासाठी आणि चांगल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा या पृथ्वी तलावर जन्म घेईन. मग तुला अजून असं वाटतंय का की अजूनही अधर्म माजायचा बाकी आहे, अजूनही धर्माला ग्लानी यायची बाकी आहे? तू अवतार का घेत नाहीयेस? त्यावेळेला तो खेदानी हसतो आणि श्रीकृष्ण म्हणतो, मी जन्माला यायला केव्हाचाच तयार आहे, पण मला जन्माला घालणारी देवकी आज तुमच्यामध्ये नाहीये. मंडळी, ही आज आमच्या समाजाची शोकांतिका आहे. प्रत्येकाला वाटतंय शिवाजी जन्माला यायला हवा, पण तो शेजाऱ्याच्या घरात. कारण जिजाऊ कोणी व्हायचं हा खरं सांगायचा तर आमच्या समोरचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच आज इतका काळ लोटल्यानंतर सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांची ती आरती, ते काव्य आम्हाला तंतोतंत लागू होतं, यात आम्हाला सावरकरांची दूरदृष्टी सुद्धा कळते. ते म्हणतात, भगवंत भगवद्गीता सार्थ करायला या. का हो, भगवद्गीतेमध्ये असं काय सांगितलंय? भगवद्गीतेत असं सांगितलं नाही की परमेश्वर येऊन तुमचं रक्षण करेल. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय, तुला चांगल्याचं रक्षण करायचंय, तुला युद्ध करावं लागेल. तुला वाईटाचा संहार करायचाय, तुला युद्ध करावं लागेल. तुला धर्माला जागृत करायचंय, तुला युद्धच करावं लागेल. आणि आज तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. आम्हाला कळतंय की आमचा समाज निद्रिस्त आहे, पण युद्धाला सुरुवात कोणी करायची हा आमच्या समोर यक्ष प्रश्न आहे. आणि या सगळ्यातनं आम्हाला बाहेर पडायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याची वाट न बघता त्यांच्यातला अंश आम्ही प्रत्येकाने आमच्या मनामध्ये, आमच्या चरित्र्यामध्ये रुजवणं गरजेचं आहे. शेवटी एवढंच सांगते, आपण सगळ्यांनी मनापासून आळवणी करूयात आणि आरती म्हणूयात. जय देव जय देव जय जय शिवराया, या अनन्य शरणा आर्या ताराया, या अनन्य शरणा आर्या ताराया. धन्यवाद.